आज आपण बनवणार आहोत उपवासाची आलू टिक्की विथ ग्रीन चटणी। त्यासाठी मी उकडलेला बटाटा घेतलेला आहे आणि हे उकडलेला बटाटा मी आता किसून घेणार आहे। ते मिश्रण एकजीव होण्यासाठी मस्त बटाटा छान असा किसून घ्यायचा आहे। बटाटा किसून घेतला की तो छान नंतर मिक्स करता येतो। हे बघा असा छान किस तयार झालेला आहे। आता त्याच्यात टाकण्यासाठी मी हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि थोडे जिरे घालणार आहे। उपवासाला चालतात हे मी एकत्र मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। हे बघा किती छान बारीक झालं आहे। आणि हे मिश्रण त्या बटाटा किसामध्ये घेणार आहे। हे मिश्रण मी थोडंच घेणार आहे कारण बाकीचं मी चटणीसाठी ठेवणार आहे आणि जास्त तिखट पण नको व्हायला म्हणून मी थोडंच घेणार आहे। आणि ह्याच्यात मीठ टाकायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे। पीठ मळून घ्यायचं, बटाटा किसलेला बटाटा छान मळून घ्यायचा आहे। असं छान मळून घेतल्यानंतर याची आपण टिक्की बनवणार आहोत। आता याच्यामध्ये मी थोडा दाण्याचा कूट घातला आहे, त्याने खूप छान टेस्ट येते। आणि हे परत मळून घ्यायचं आहे। याच्या आपण छान आता गोल टिक्क्या बनवणार आहोत। हे बघा असा गोळा घ्यायचा आणि थोडासा चपटा करायचा आहे। अशा प्रकारे आपण या सगळ्याचे गोल गोळे करून घेणार आहोत। आणि हे तेलावर आता शॅलो फ्राय करायचे आहे। एका पॅनमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि या पॅनमध्ये मी आता ह्या सगळ्या टिक्की टाकणार आहे आणि अशा छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे। छान त्या शेकून घ्यायच्या आहे। थोडा गोल्डन ब्राऊन होत आल्यावर परत दुसऱ्या साईडने पण त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, फ्राय करून घ्यायच्या आहेत। हे बघा अशा प्रकारे छान गोल्डन ब्राऊन होत आहेत आणि छान अशा आता सगळ्या त्या दुसऱ्या बाजूने पण आपण करून घेणार आहोत। हे बघा किती छान कलर आलेला आहे, खूप छान। हे बघा तयार झालेली आहे आपली उपवासाची आलू टिक्की। आता उपवासाला चालणारी आपण चटणी बनवणार आहोत या टिक्की सोबत खायला। त्यासाठी मी आधी हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची जी पेस्ट करून घेतली होती त्यामध्ये दही घालणार आहे। 2 ते 3 चमचे मी दही घालणार आहे। त्यानंतर मी दाण्याचा कूट घालणार आहे। त्यानंतर मी थोडी साखर घालणार आहे। थोडं मीठ घालायचं आहे आणि हे छान आता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे। छान ग्रील कलरची चटणी तयार होणार आहे आणि ही उपवासाला चालणारी आहे खट्टी मिठी उपवासाची ग्रीन चटणी विथ आलू टिक्की। हे लहान मुलांना खूप खूप आवडतील आणि उपवासालाही चालणारे असा पदार्थ आहे। नक्की ट्राय करा आलू टिक्की।